जे मैदान बनवायला सहकार्य झालं त्याबद्दल मी माझ्या सर्व सावरगाव गावकऱ्यांचं ज्येष्ठ तरुण सर्व मंडळींचं मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ग्राउंडसाठी ज्या ज्या गावातील गुंदावाडी पिंपळगाव सावरगाव खिल्लारवाडी निंबरी कुसूर निंबरी बस्ती वडगाव या सर्व तरुण मुलांनी जे ग्राउंड बनवण्यासाठी जे योगदान दिलं त्यामध्ये माननीय युवराज भाऊ सरपंच गुंदावाडी यांनी हे मैदान बनवण्यासाठी व्हायब्रेटर मशीन मोफत उपलब्ध करून दिलं. त्याचप्रमाणे आदिनाथ भाऊ शिंदे यांनी भरुणाला 150 ते 200 टँकर पाणी उपलब्ध करून दिलं. त्याचप्रमाणे आमचा अक्षय भाऊ खांडे असेल राहुल भाऊ खांडे त्याचप्रमाणे आमचे सुनील भाऊ आणि तुकाराम मामा आणि आदिनाथ भाऊ शिंदे सचिन भाऊ शिंदे या सर्व साधारण नवनाथ भाऊ शिंदे या सर्व साधारण मंडळांनी याच्यासाठी मोलाचं सहकार्य केलं. दुसरी गोष्ट एक अशी का हे ग्राउंड बनवण्यासाठी आर्थिक परिस्थिती आर्थिक जी मदत केली ही सर्व आमचे पंडूभाऊ देवकर संतोष भाऊ जडगुले नारायणदादा खिल्लारी चेतन भाऊ भगत त्याचप्रमाणे विराजभाऊ बालसराफ प्रवीण भाऊ मनसुख किरण भाऊ भगत विशाल भाऊ भगत आणि या ग्राउंड साठी बनवताना जे खरे रखडले ते प्रोजेक्ट भाऊ यलमर आणि विशाल भाऊ भगत सर्वच रखडले पण कोणतंही कुणी काय काम सांगायचं विशाल भाऊ भगत आणि प्रोजेक्ट भाऊ यलमर यांनी ऐकायचं. त्याचप्रमाणे या मैदानासाठी समीर भाऊ भाबळे त्याचप्रमाणे मयुरेश भाऊ भाबळे यांनी टँकर आणि रोलर उपलब्ध करून दिला. त्याचप्रमाणे माऊलीदादा वाघुले आणि नंदूभाऊ वर्तीशी यांनी जेबीसीबी साठी सौजन्य दिलं. त्याचप्रमाणे काही खेळाडूंनी ज्याची ज्याची परिस्थिती जशी असेल त्याप्रमाणे कुणी 500, 1000, 5000, 10000 असा सर्वांनी या मैदानासाठी मदत केली. त्याचप्रमाणे सुरज भाऊ हिंगे यांनी त्यांचा ट्रॅक्टर डिझेल टाकून दिला. त्याचप्रमाणे कवरेज भाऊ वाणी यांनी डिझेलसाठी आपल्याला योगदान दिलं. या सर्व मंडळींचं चुकून कोणाचा नामोल्लेख करायला असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो पण हे ग्राउंड बनवण्यासाठी माझ्या गावकऱ्यांचं तसेच या परिसरातील सर्व खेळाडूंचं आणि ग्रामस्थांचं फार मोठं योगदान आहे. हे काय कोणा एकट्या दुकट्याचं काम नाही सर्वांनी हातभार लावला म्हणून आज या कामाला कुठेतरी योग आला. त्याचप्रमाणे या जागा मिळवण्यासाठी तालुक्याचे आमदार माननीय अतुलदादा बेनके त्यांचे सीएसआयक पुष्कर भाऊ ब्रह्मे त्याचप्रमाणे शहाजीदादा पवार आणि प्रसाद भाऊ पानसरे या मंडळींनी सुद्धा मदत केली. त्याचप्रमाणे या मैदानासाठी विकीसाठ गुलाब पारके यांनी सुद्धा 54,000 रुपयाची मदत केली आहे. ज्यावेळेस ग्राउंड बनवित होतो त्यावेळेस ग्राउंड बनवताना दगडूदादा पवार यांनी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं. सर्वच राजकीय मंडळींनी या मैदानासाठी हातभार लावलेला आहे. मी सर्व राजकीय मंडळींचं तसेच या गावातील आमच्या सर्व ग्रामस्थांचं आणि आजूबाजूतील सर्व शेतकऱ्यांचं मनापासून त्यांचे आभार मानावे तेवढे आभार कमी आहेत. त्या ज्यांनी या ग्राउंडसाठी मदत केली त्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून आभार. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।